एखादा सूर असा यावा क्षितिजाचा पार दिसावा एखादा सूर असा यावा क्षितिजाचा पार दिसावा एखादा आलाप असा खुलावा सारा आसमंत उजळून जावा एखादी तान अशी बरसावी सारी तृष्णा मिटून जावी एखादी सरगम अशी लहरावी वाऱ्यालाही भूल पडावी एखादी लय अशी जुळावी सारी जाणीव विरून जावी एखादा ताल असा भरावा अंतापर्यंत तोल रहावा एखादी सम अशी पडावी जिवाशिवाची गाठ व्हावी एखादा राग असा फुलावा अनंताला जाऊन भिडावा एखादा ख्याल असा मांडावा यमुना तिरी ताज बनावा एखादी ठुमरी अशी रंगावी इंद्रधनुची कमान व्हावी एखादं गीत असं छेडावं शब्दापलीकडे बोलकं व्हावं एखादं भजन असं गावं निर्गुणाचं कोड सुटावं एखादा श्रोता असा मिळावा अद्वैताचा स्पर्श घडावा एखादा संवाद असा जुळावा गंगेवरती चंद्र झुलावा आणि एखादी मैफिल अशी जमावी गाभाऱ्यागत पुनीत व्हावी खूप सुंदर प्रभाताई तुमच्या गाण्यामध्ये जी तरलता आहे तीच तुमच्या कवितेत सुद्धा आहे हे कबूल करायलाच पाहिजे रवींद्रनाथांनी डॉक्टर अल्बर्ट आईन्स्टाईनला सांगितलं होतं की आमच्या भारतीय संगीतामध्ये नियमांची चौकट तर असतेच परंतु आत्माविष्काराला सुद्धा कलाकारासाठी पुष्कळ स्वातंत्र्य असतं तर त्या संदर्भात मला असं विचारायचं आहे की तुमचं घराणं कुठलं माझं घराणं किराणा आणि तुम्ही फक्त किराणा गाता का, का गाता। की आणखी काही करता किराणा म्हटलं की चढ जाणवतं ते आवाजातलं नाद माधुर्य भावदर्शन शांत संथ आलापी एक, -एक सूर घेऊन रागाची बढत करणं तो सूर त्याचं सौंदर्य पाहत जाणं आनंद घेत जाणं तो आनंद श्रोत्याला देणं आणि शास्त्र आणि तंत्र यांचा वाजवी उपयोग करून संगीत ही कला आहे असं सारखं सांगत राहणं म्हणजे शास्त्राचं अवडंबर माझं नाही तिथे आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये दिखाऊपणा नाही आहे दिपवून टाकणारं काय नाही आहे तो एक आत्मशोध घेणारं असं ते घराणं आहे नम्र शालीन असं म्हणता येईल आपल्याला आणि आणखी कसं सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये तालाशी सतत बिलगून जात नाही स्वर स्वर मला पाहिजे तेव्हा तालाशी लगट केली जाते पाहिजे तेव्हा ते ते वापरलं जातं ही झाली चौकट आता आत्माविष्कारासंबंधी किराण्याच्या पलीकडचं काहीतरी आपण गावं असं तुम्हाला वाटलं का किंवा असं केलं का तुम्ही काय होती की प्रत्येक काळामध्ये जी चौकट उभी राहते ती त्या काळापुरती निश्चितच चांगली असते पण जसं काळ वाहत जातो पुढे तशी ती चौकट अपुरी पडू लागते माझं गाणं निश्चितच किरण्याच्या बैठकीला त्याच्यावर उभं आहे परंतु आज वर्तमान काळाचे त्याला संदर्भ आहेत मी अनेक ठिकाणी हिंडले आहे आणि त्या त्या ठिकाणचं संगीत जे मला आवडलं आहे आपल्या इथलं चित्रपट संगीत म्हणा पॉप संगीतसुद्धा लोकसंगीत त्यातलं जे आवडलं आहे ते न कळत माझ्या आत झिरपत गेलं आहे काही मी घेतलं घेतले काही न कळत आत उतरलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या निर्मितीवर त्याचा सर्वाचा परिणाम झालेला आहे म्हणून ते वेगळं पडतं आणि शिवाय मुख्य गोष्ट अशी आहे की परंपरा म्हणून मी आंधळेपणानं कुठलंच घेतलं नाही आमच्या घरामध्ये शिक्षण म्हणजे आईवडील दोघंही शिक्षण क्षेत्रात होते आणि मी स्वतः कॉलेज शाळेचं शिक्षण झाल्यामुळे प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायची विज्ञान आणि लॉची मी विद्यार्थिनी आहे तुम्ही सांगितलं तु ते मी घेतलं असं होत नाही सूर्यब्रबांच्याकडं देखील मी घेतलं ते तपासून घेतलं आणि त्यांनी कधी असा आग्रह केला नाही की तू असंच गा म्हणून विचार करून गा असं त्यांनी मला सांगितलं तर त्यामुळे जे मला पटलं ते मी लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला किराण्यामध्ये जे नव्हतं ते आणण्याचा प्रयत्न केला